शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला सोलापूरचे युवा सेनेचे विस्तारक शरद कोळी यांनी चांगली जहरी टीका गुलाबरावांवर केलेली आहे। तो भाषणाचा व्हिडिओ आपण बघूया। पक्षप्रमुख उद्धव साहेबांची सभा जळगाव जिल्ह्यात पाचोरे या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे गद्दार गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची अक्षरशः हातभार फाटली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। म्हणून त्यांनी चक्क उद्धव साहेबांना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेबांना असं म्हणलेलं आहे की तुम्ही चौकटीत राहून बोला। अरे बाबा हो, आम्हाला तुम्ही चौकटीत राहून बोला म्हणून सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही आम्हाला अक्कल शिकवणार का? अहो तुम्ही तर अक्की 50 खोक्यामध्ये तुमची चौकट विकून गुवाहाटीला जाऊन सगळे सत्यानाश केला चौकटीचा, आणि तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवणार काय? चौकटीत राहून बोला। आम्ही कशात राहून बोलायचं हे आम्ही खंबीर आहे, आम्ही कसं बोलायचं आम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही शिकवायची शहाणपणा गरज नाही। गुलाबराव पाटील, पहिलं तुम्ही तुमचं बघा। तुम्ही जी म्हणताय ना उद्धव साहेबांच्या आम्ही सभेत घुसू, तुमच्यात जर दमच आहे ना तुम्ही सभेत घुसूनच बघा, सभेत घुसा, पण सभेतून तुम्ही माघारी जाणार नाही याची खबरदारी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आणि घरच्यांना येताना सभेत घुसताना पहिले सांगून या। उद्धवजी ठाकरे यांच्या सभेपूर्वीच गुलाबराव पाटलांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे। अशाच आपल्या नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।